नमस्कार, मी सौ मनाली महेश परब, डॉक्टर सी डी देशमुख, सेंटर फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. माय डियर स्टुडंट अँड पॅरेंट्स, मी चांगुखाना ठाकूर, आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज नवीन पनवेल स्वायत्त येथे कार्यरत असलेल्या डॉक्टर सी डी देशमुख सेंटर फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस या विविध स्पर्धा परीक्षांकरता सर्व्हिसेसच्या विविध स्पर्धा परीक्षांकरतात म्हणजेच यू पी एस सी, एम पी एस सी, बँक, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन कमिशन या ज्या काही स्पर्धा होतात त्याचं मार्गदर्शन या सिक्रेटी डॉक्टर सी डी देशमुख सेंटर याच्या अंडर केलं जातं आणि त्या प्रक्रिया ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळण्यासाठी मी इथे कार्यरत आहे. त्याचबरोबर मी काउन्सिलिंगचंसुद्धा काम करते. नंतर इथे एम पी एस सी, यू पी एस सी, बँक, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन कमिशन करता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी एवढेच सांगू इच्छिते की इथे जे सी डी देशमुख सेंटर कार्यरत आहे त्याच्या थ्रू ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारच्या लेक्चरची सोय आहे आणि याचाच अर्थ असा की पनवेल सोडून दूर राहणारे विद्यार्थीसुद्धा याचा लाभ घेऊ शकतात. म्हणून मी शेवटी सर्वांना असं आव्हान करते की चांगुखाना ठाकूर आर्ट्स कॉमर्स सायन्स याच्या अंडर चालू असलेले डॉक्टर सी डी देशमुख सेंटर यामध्ये प्रवेश घ्यावा आणि आपले उद्दिष्ट साध्य करावे. याकरता सर्व प्रकारची मदत आपल्या या सेंटरमध्ये तुम्हाला मिळू शकेल आणि त्याचबरोबर तुम्हाला लायब्ररीसुद्धा फॅसिलिटी इथे मिळू शकते. याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या इथे जवळपास राहणाऱ्या सिकेटी, नॉन सिकेटी जे काही स्टुडंट आहेत त्यांनी घ्यावा. अशा प्रकारे इथे जे आपलं एम पी एस सी, यू पी एस सी आणि बँक, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ह्या स्पर्धा परीक्षा होतात त्याच्यासाठी जे मार्गदर्शन केले जाते ते उत्तम प्रकारे इथे तुम्हाला त्याचं मार्गदर्शन मिळू शकेल. वेगवेगळ्या प्रकारचे स्टाफ इथे अवेलेबल आहेत. आपल्या कॉलेजच्या अंडर जे सी डी देशमुख सेंटर चालू आहे त्याच्या अंडर जे हे केलं जातं तर त्याचे जे लेक्चर होतात ते वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्या दिल्ली किंवा पटना वगैरे तिथून पण लेक्चरर येतात आणि त्याच्या थ्रू लेक्चरर दिले जातात. त्याची तुम्ही जी सोय आहे त्याचा फायदा घ्यावा आणि आपलं तुम्ही एम पी एस सी, यू पी एस सी किंवा बँक, रेल्वेच्या एक्झाम क्रॅक करण्याचा प्रयत्न केला तरी चालेल. एवढंच मी सांगू इच्छिते. तर मला या ठिकाणी जी बोलण्याची संधी दिली गेली त्याबद्दल मी आपले सर नवघरे सर किंवा आपले कुलकर्णी सर त्यांनी जी संधी दिली त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देते आणि मी काही जे तुम्हाला सांगितले त्याबद्दल धन्यवाद.